राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल करत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. स्वर्गीय मंडलिक साहेबांनी जातपात पाहता आपल्याला संधी दिली, त्या जोरावरच तुम्ही 5 वेळा तुम्ही आमदार झाला, मात्र आता तुम्ही थांबा, मंडलिक गटाचे उपकार फेडा, असं म्हणत या विधानसभा निवडणुकीला मी इच्छुक असल्याचं वीरेंद्र मंडलिक यांनी जाहीर केलं आहे. मंडलिक गटाकडून आज कागल विधानसभा मतदारसंघातील शेंडूर येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यावर तोफ डागली. या मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी, हा मेळावा झलक आहे पण कुणाला पिक्चर बघायचा आहे तो देखील दाखवू, असे सांगत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खुले आव्हान दिले. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.